जानेवारी महिन्यात संक्रांतीला उडवण्यात आलेल्या पतंगाच्या मांज्याचा गुंता आजही जा झाडांवर लटकतोय हे मांजे नाशिकमध्ये बगळ्यांसाठी मृत्यूचे सापळे ठरले आहेत नाशिकमधल्या गाडगे महाराज पुलाजवळ अशाच एका झाडावर बगळ्यांच्या थव्यातल्या वीस बगळ्यांचा मांजामुळे गळफास लागून मृत्यू झाला आहे पाण्यासाठी गोदेच्या काठावर हे बगळे या ठिकाणी आले होते या मृत बगळ्यांवर पक्षीप्रेमींनी अंत्यसंस्कार केले आतापर्यंत मांज्यामुळे किमान पाचशेपेक्षा जास्त पक्ष्यांचे जीव गेल्याचं पक्षीप्रेमींनी सांगितलं आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी जर आहे तर आम्ही महापालिकेला विनंती करतोय की आज तुम्ही नाशिकमध्ये एक फेरी काढून सगळे हे नायलॉन मांजे काढले पाहिजे जर हे मांजे काढले नाही तर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचं मरण्याचं प्रमाण इथं वाढणार आहे अशी आम्ही विनंती करतोय आणि महापालिकेने जर असं काही केलं नाही तर आम्हाला आंदोलन छाडावं लागेल नायलॉन मांजेवर बंदी आणलेली यापूर्वी पण आणि तरी छुप्या पद्धतीने मांजेची विक्री चालतीच चालती आणि या पद्धतीने अगदी महिन्याला दोनशे अडीचशे पक्षी एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर एका एरियामध्येच मृत्यूमुखी पडतात मी सगळ्यांना निवेदन देणार आहे का या दहा दिवसामध्ये मोहीम आखून सगळ सगळ्या नाशिक शहरातले मांजे काढून टाकण्यात यावे तसं नाही झालं तर निषेध म्हणून मी मुंडण करणार आहे तास रहा एक पाऊल पुढे